कसं कसं वाटतंय क्रूजवर उभे आहोत एक सुंदर असा हा नजारा या ठिकाणी आपण पाहतो. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका नवीन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मी अनिल सनेर आणि आपण पाहतायत अनिल सनेर व्लॉग. तर ट्रॅव्हल विथ मी सिरीजच्या एका आपण नवीन ठिकाणी या ठिकाणी भेट दिलेलं आहे. मित्रांनो, माझ्या मागे आपण पाहू शकतात अनेर डॅम. अनेर डॅमवर आपण या ठिकाणी आहोत आणि ह्या बाजूला आपण पाहतोय हे पूर्ण खडकाळ विस्तीर्ण असं पात्र आहे. हे कृत्रिमरित्या तयार केलेलं नदीचं पात्र आहे. ॲक्च्युअल नदी या डोंगराच्या पलीकडनं वाहते आणि त्या नदीच्या प्रवाहावर बांध घालून हे धरण बनवण्यात आलेलं आहे. आणि नवीन या साईडने आपण आता ज्या ठिकाणी या धरणाच्या बाऱ्या पाहतो आहोत, इथून हे पाणी या साईडला सोडण्यासाठी हा नवीन बंधारा आणलेला आहे. आणि पावसाळ्यात जेव्हा आपण येतो तेव्हा ह्या धरणातून ओसंडणारं पाणी आपल्याला बघायला मिळतं. परंतु आता मात्र नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि माझ्यासोबत आमचे मित्र आहेत अंबादास उर्फ जयदीप सिसोदिया. ते भवाड्याला असतात. नमस्कार मित्रा. नमस्कार. हां, तर ते भवाड्याला असतात. इथून त्यांचं गाव 2 किलोमीटर आहे आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या धरणाविषयी आपण एक व्लॉग बनवावा म्हणून आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत. तर मित्रा, या ठिकाणी आपण पाहतो की इथले मासे फार प्रसिद्ध आहेत. हो, तर काय वैशिष्ट्य आहे, नेमकं कशामुळे एवढे मासे प्रसिद्ध आहेत? ह्या अनेर नदीचा जो प्रवास आहे आणि या नदीपात्रामध्ये रेतीऐवजी दगड आहेत. बरोबर. दगडांवर वाढणारे जे शेवाल आहे हे त्या माशांचे मुख्य अन्न आहे. बरोबर. आणि त्या शेवालामुळे या माशांना ही चव आहे. ज्या ज्या नदीमध्ये रेती कमी आणि दगड असतील तिथे मासे नेहमी चविष्टच असतात. हाच प्रकार आपल्याला नर्मदा नदीमध्येही पाहायला मिळेल, कारण नर्मदा नदी पात्रातही रेती कमी आणि दगडं जास्त आहेत. तिथं वाढणारं शेवाल हे मुख्य कारण आहे त्या माशांच्या चवींचं. मित्रांनो, आपण पाहतो की अनेर डॅम हे इथल्या माशांसाठी खूप प्रसिद्ध आहे. अक्षरशः खानदेशात आणि खानदेशाबाहेरही या अनेर नदीच्या माशांना खूप डिमांड आहे. लोक इथली जिवंत मच्छी खायला लांबून लांबून येतात आणि त्यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की आपण चविष्ट मासे देणारं हे डॅम माझ्या बॅकसाईडला आपण पाहतो आहोत. आपण अजून मित्रांकडनं जास्त माहिती घेऊया. चला आपण आता धरणाकडे जाऊया. मित्रांनो, 70s च्या दशकात हे धरण बांधलं गेलं आहे आणि पावसाळ्यात इथला नजारा खूप सुंदर असतो. सगळीकडे हिरवड असते आणि विशेषतः इथं पावसाळ्यात खूप पर्यटक गर्दी करतात. आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर चोपड्यापासून आपल्याला अनेर फाट्यावरनं गणपूरकडे येणारा रस्ता घ्यावा लागतो किंवा शिरपूरकडनं जरी आलात तरी आपल्याला हिसाड्यावरून एक रस्ता आहे. गणपूर न येता किंवा अनेर न येता आपण हिसाड्यावरनं डायरेक्ट पक्क्या डांबरी रस्ता नेऊ शकतो. गणपूर गावापर्यंत अनेरकडनं येताना पक्की सडक आहे डांबरी मराठे रस्त्यापर्यंत आणि तिथून फक्त 1 किलोमीटर आपण या ऑफ रोडिंग करून या धरणापर्यंत येऊ शकतो. चित्रपट अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील. बरोबर. ते त्यावेळेस इथले स्थानिक नेते होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यानंतर या धरणाचं काम जवळजवळ 1970 ते 1976 पर्यंत 6 वर्ष या धरणाचं काम झालं. बरोबर. म्हणजे खूप मोठा कालावधी यासाठी जावा लागला. खूप मोठ्या प्रमाणावर हे धरणाच्या बांधकामाला वेळ लागला आणि आपण धरण पाहू शकतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 गेट या ठिकाणी आहेत. 2006 महापूर आला होता नदीला आणि ही इकडची जी शेवटची खिडकी आहे. बरोबर. इथं डॅम फुटला होता. इथल्या जवळजवळ 15-20 एकर क्षेत्र शेतीचं पूर्ण नुकसान होऊन पूर्ण माती त्या पुरामध्ये वाहून खडकाळ अशी ती जमीन झालेली होती. तेव्हा थोडा धोका काही गावांना निर्माणही झाला होता. काही गावांचं नुकसानही झालं. काही गुरंढोरं वाहून गेली होती लोकांची. 2006 तेवढा मोठा पूर काही नदीला आलेला नाही आणि तो जो धरण फुटण्याच्या बातम्या पेपरला सुद्धा येऊन गेल्या त्या. परंतु बातम्या वाचल्या होत्या पेपरला की अशा अशा प्रकारचा धोका निर्माण झाला. जवळजवळ 2.5 किलोमीटरचा या नदीचा जो प्रवास आहे तो हा सातपुड्याच्या रांगेत नाही, मध्य प्रदेशातून नदीचा उगम आहे आणि त्याच्यामुळे ह्या पाण्याला प्रचंड वेग असा निर्माण होतो. बरोबर. आणि त्या वेगामुळे नदी महापुरामध्ये किंवा महापुरामध्ये हिचं रौद्ररूप लोकांना पाहायला मिळतं. ही नदी तापी नदीला जाऊन मिळते. आमचे 2 मित्र वरती उभे आहेत. ते आधी चालले गेले, गाडीची किल्ली घेऊन गेले, आमचे वांदे करून दिले नाही रे. मित्रांनो,
आज दिवाळी आहे, दिवाळी पाडवा आणि मारी केली जाते आपण पाहत आहे. आणि आमच्या पुण्याच्या भाऊसाहेबांना मासे खायची इच्छा झालेली आहे. मित्रांनो, धरणाच्या समोर नदीपात्रात आपण आता उतरत आहोत. आता आपल्याला धरणाचा फ्रंट व्ह्यू खालूनच दाखवावा म्हणून आम्ही आता खाली प्रत्यक्ष पात्रात उतरलेलो आहोत. आपण पाहू शकता पूर्ण खडकाळ भाग आहे पूर्ण, आणि समोर डॅम. दगडाचाच प्रकार आहे मित्रांनो, अगदी गोलाकार या ठिकाणी काही खडक आहे बघा. अगदी म्हणजे आपण जर कर्कटक नाही किंवा काढले ना, सेम तशा प्रकारचे या ठिकाणी होल्स पडलेले आहेत बघा. पॉट होल ज्याला म्हणतो आपण, हे नैसर्गिक आहेत. इकडं पण आहे, इकडे पण आहे. चमत्कार आहे निसर्गाचा. हे काही कोणी कोरलेले नाही आहेत आणि अगदी गोलाकार त्याचा व्यास पूर्ण सर्कलमध्ये आहे असं वाटतं. धरणाच्या या टोकाला आपण आलेलो आहोत. पूर्ण हे नदीचं पात्र क्रॉस करून आलेलो आहोत. आपण आता इकडनं क्लाइम्बिंग करून जाणार आहोत, वरती चढणार आहोत. आपल्याला दाखवणार आहोत आपण. आणि आता आपण वरून या धरणाचा व्ह्यू बघूया. या ठिकाणी हे पाणी जे अडवलेलं आहे आपण आता धरणाच्या रस्त्यावर आलेलो आहोत वरती. आणि समोर पाहू शकतो आपण विस्तीर्ण असा जलाशय. यावर्षी पावसाळा खूप कमी आहे आणि तर आपल्याला जे मध्ये बेटांसारखे भाग दिसतात ना, हे टेकडी आहेत. ती समोरची टेकडी सुद्धा पाण्यात बुडलेली असते इतकं पाणी या ठिकाणी असतं. अगदी धरणाच्या त्या लोखंडी फळ्यांच्या वरून पाणी ओसंडतं एवढं प्रचंड प्रमाणात पाणी या ठिकाणी भरलेलं असतं. या टेकड्यासुद्धा अर्ध्या बुडलेल्या असतात. परंतु यावर्षी पाऊस न झाल्यामुळे अशी परिस्थिती आहे. आणि हा समोरचा विस्तीर्णाचा सातपुडा पर्वत आता नुकतंच हे बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. च्या 10 जे असतात त्या बाऱ्या बंद असतात आणि 15 ऑगस्ट नंतर मग हे धरण क्लोज होतं आणि पाण्याचा साठा केला जातो. आता आपण ज्या ठिकाणी नदीचा मुख्य प्रवाह अडवलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊया. आता आपण पाहू शकतात माझ्या मागे हा विस्तीर्ण असा पसरलेला जलाशय. आणि आपण या समोरून समोर जे आपल्याला पात्र दिसतं नदीचं, या पात्रातून या धरणाच्या खालून क्रॉस करून आपण त्या काठावर गेलो होतो. या डाव्या बाजूने उजव्या बाजूला आपण गेलो होतो. चला आता आपण तिकडे. मित्रांनो, आम्ही ज्यावेळेला TYBA होतो ना, त्यावेळेला आमच्या सगळ्या इंग्लिश डिपार्टमेंटची अंबादास जे मित्र होते इंग्लिश डिपार्टमेंटचे एच ओ डी पठाण सर वगैरे, तर लास्ट इयरला असताना आम्ही या ठिकाणी पार्टी केलेली होती. बासुंदी वगैरे पुऱ्या अतिशय सात्विक जेवण अशा पद्धतीचे त्या मेमरीज आहेत. या धरणावर आम्ही त्यावेळेला पार्टी केली होती आणि आमच्या मित्रांनी अरेंज केलेली होती सगळी व्यवस्था त्यांनी केलेली होती या ठिकाणी धरणावरची. तर 97 आम्ही लास्ट इयरला होतो. म्हणजे शहादा हे समोर हे मुख्य प्रवाह आहे. मित्रांनो, ही अनेर नदी आहे.
डेव्हलपमेंट नाही आहे. पावसाळ्यात अतिशय सुंदर हा परिसर असतो. आता व्हिजिबिलिटी थोडी कमी आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत, धुकं आपल्याला दिसत आहे समोर, पण पावसाळ्यात धरणा आधी या पात्रावर एक असा भवरा होता, तो म्हणजे कायमस्वरूपी तो भवरा होता, उन्हाळ्यातही तो आटत नसे आणि तिथे त्याचा अथांग असा तो भवरा होता, त्याला घाना असं नाव देण्यात आलेलं होतं आणि त्याचा अंत, त्याचा खाक हा कुणाला कधीही सापडलेला नव्हता. असं जुने लोक सांगतात की खाट गुंफण्याची दोरी दगडाला बांधून जरी सोडली तरी दोरी पूर्ण गेल्यानंतरही त्याचा अंत कळत नव्हता. आणि कुठे नदीपात्रात होता? हो, आता तर म्हणजे मध्यभागात येईल त्या धरणाच्या, पण धरणा आधी असं इथं सहलीला यायचे हे आमचे आजोबा वडील वगैरे. म्हणजे डॅम बनवायच्या आधीचा हा विषय आहे की या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये भोवरा होता आणि प्रचंड तो खोल होता. हो, म्हणजे अशा प्रकारचा एक मला माहिती नसलेली माहिती या ठिकाणी मित्रांना मला मिळालेली आहे. अनेर नदीचं पात्र मी आपल्याला सांगितलेलो की ह्या पात्रातच ही भिंत बांधलेली आहे, आपण पाहू शकतो इकडे. हे समोर आपण खाली जो पाहतो हे विस्तीर्ण असं अनेर नदीचं पात्र आहे आणि या बाजूने नदी आधी व्हायची आणि आपण पाहतो लांबपर्यंत तेथे त्या ठिकाणी ते दोघं पात्र जाऊन मिळतात. बॅरेज असलेला तो कृत्रिमरित्या तयार केलेला मार्ग आणि ही मेन नदी हे समोर जाऊन मिळतात तिथे. आणि ह्या नदीच्याच मुख्य प्रवाहावर हा जवळजवळ 100 फुटापेक्षा जास्त उंचीचा हा भराव घालून, 100 फुटापेक्षा जास्तच असलं पाहिजे. आपण पाहतो खाली तिकडे ते पुलासारखा भाग देतो ना, ते नदीचं पात्राची लेवल आहे आणि त्याचे खाली अजून 15-1 फूट. तर एवढी प्रचंड भराव या ठिकाणी केलेला आहे. हा पूर्ण मातीचा बांध आहे, याचं अंतर किमान 2 किलोमीटर असलं पाहिजे की नाही. 2 किलोमीटर हा सरळ असा भराव केलेला आहे. आम्ही सेंटरला तर उभे आहोत, अजून इकडे पण तेवढीच अंतरापर्यंत ती आपल्याला दिसते. बघा तिकडनं बाईक येत आहेत. आणि हा एवढा प्रचंड भराव घालून हे धरण बनवण्यात आलेलं आहे. हा नदीचा मुख्य प्रवाह आणि समोर ते धरण आपण पाहू शकता, म्हणजे हा पाण्याचा प्रवाह वळवलेला आहे. अशा पद्धतीने एक वैशिष्ट्यपूर्ण असं धरण म्हणावं लागेल. आणि एवढा प्रचंड मातीचा भराव आणि हे मातीचं एवढं पक्कं बांधकाम आहे की जवळजवळ आता त्याला 50 वर्ष होत येतील. 2025 50 वर्ष त्याला होतील. 50 वर्ष देखील हा भराव सुस्थितीत आहे, धरण सुस्थितीत आहे. आणि त्यावरून आपल्याला इथल्या कामाची तुलत्वा देखील समजून येईल की कशा चांगल्या पद्धतीचं हे काम आहे. आणि हा समोर मुख्य प्रवाह ज्याच्यावर हे धरण आहे, इथून कुठल्या प्रकारचं दीड 2 फूट असेल. आणि आपण पाहू शकतात इथून आपल्याला जेव्हा दाखवलं त्या नदीच्या पात्रा इतकं प्रचंड खोल हे पात्र आहे. आणि भिंतीची जर रुंदी म्हटली आपण, आता आम्ही जिथं उभे आहोत हेच किमान 25 फूट वरती हा रस्ता आहे. आणि याच्या खाली जर पाहिलं तर शेवटच्या टोकापर्यंत ती 200 फुटापेक्षा जास्त, 200 का 500 फूट असली पाहिजे एवढं प्रचंड ही भिंत आहे. आणि 3 टप्प्यात ती बनवली, 3 स्लोप आहेत, 1, 2, 3. आम्ही तिसऱ्या प्रकारच्या टप्प्यावर उभे आहोत. खाली आपण पाहतो ज्या ठिकाणी या दगडी खुणा काढलेल्या आहेत तसे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत. अशा हा 1, 2, 3 आणि त्याच्या खाली अजून 1, 4 अशा पद्धतीचे हे रस्ते आहेत. आणि खूपच प्रशस्त असं धरण साठा आहे, पाण्याचा मुबलक या ठिकाणी साठा आहे. धुळे जिल्ह्यातलं मोठं हे धरण आहे. या बाजूला इथून शिरपूर तालुक्यात आता आपण आहोत, धुळे जिल्ह्यातल्या या ठिकाणी. अनेर गाव, कोणतं गाव येते? डॅमवर वस्ती झालेली आहे. समोर आपण पाहू शकतो काही घर आहे, तिथे एक आश्रमशाळा पण आहे. आणि हॅपी दिवाळी मित्रांनो, हॅपी दिवाळी मित्रांनो. ही पाटचारी काढलेली आहे, या बाजूने सिंचनासाठी पाणी सोडलं जातं आणि या बाजूला 15 गावांना पाण्याचा फायदा. हा, 15 गावांना शेतीसाठी, शिरपूर तालुक्यातल्या गावांना शेतीच्या पाण्यासाठी पाणी सोडलं जातं. आणि लिफ्ट इरिगेशन आहे, लिफ्ट इरिगेशन आहे. वॉटर लेवल खाली गेली हा, त्यावेळेस या लिफ्ट याच्याने ते पाणी लिफ्टिंग करून, म्हणजे मोटर आहे तिथे, मोठमोठे पंप आहेत. हो, मित्रांनो या ठिकाणी मोठे मोठे पंप्स आहेत. ज्यावेळेला या उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची लेवल खाली जाते, पाणी पातळी याच्या खाली, म्हणजे जेव्हा हे चारीतून पाणी जाऊ शकत नाही त्यावेळेला ते लिफ्ट करून याच्यात टाकलं जातं आणि इथून मग ते पुढे सोडलं जातं. बरोबर? हो, ओके.
लिटरली आम्ही आता पाण्यात उभे आहोत, म्हणजे 40 फूट आत आहोत पाण्याच्या वर, खालून सपोर्ट आहे, हे पंपिंग हाऊस आहे ना त्याच्यात आम्ही आहोत आणि आपण पाहू शकता पाणी आमच्या मागे आहे, म्हणजे धरणाच्या आत आम्ही आहोत. ॲक्च्युली एक वेगळाच व्ह्यू या ठिकाणून आपल्याला दिसतोय. कसं कसं वाटतंय क्रूजवर उभे आहोत. एक सुंदर असा हा नजारा या ठिकाणी आपण पाहतो. हॅलो चला मित्रांनो, सुंदर असा नजारा. हे रेस्ट हाऊस आहे, गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस, जीर्णावस्थेत गेलेलं आहे, चमेली बंगला म्हणून ते ओळखलं जायचं, परंतु आता त्याची दुरावस्था झालेली आहे आणि या ठिकाणी मच्छीमार. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझं चॅनल निश्चित सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी, धन्यवाद.